मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी आज ही झाली डेव्हिड हेडलीची साक्ष. आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमध्ये साठालोटा असल्याचा डेव्हिड हेडलीचा गोप्यस्फोट. नौदल हवाई दलाची कार्यालय पोलीस मुख्यालय तसंच सिद्धिविनायक मंदिर होतं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर. सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात न्याय मिळण्याच्या दृष्टीनं भारताला मदत करायला कटिबद्ध असल्याचं अमेरिकेचं आश्वासन. जम्मू काश्मीरातल्या सियाचिन भागात 3 फेब्रुवारीला झालेल्या हिमस्खलनात तब्बल 6 दिवसानंतर हनुमन थप्पा हा जवान जिवंत सापडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवनामध्ये आजपासून सुरू झालं सर्व राज्यांच्या राज्यपालांचं संमेलन. महाराष्ट्र सदन आणि अन्य बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पंकज भुजबळ यांची चौकशी सुरू. काँग्रेसच्या धोरणांमुळेच गेली 55 वर्ष शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका. मेक इन इंडिया सप्ताहाच्या माध्यमातून उद्योजकांनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. सप्ताहाचं 13 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन. ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं असून त्यांच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेतला जाईल सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची ग्वाही. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.6% इतका राहण्याचा केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचा अंदाज. जगभरात दहशत निर्माण केलेल्या झिका विषाणूंचा प्रतिबंध करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केली लस. ही लस विकसित करणारा भारत ठरला जगातला पहिला देश. जीवरक्षक औषधांवरील सीमाशुल्क करातील सूट रद्द केल्यामुळे आयात होणारी औषधं महागणार. प्राप्तिकर विभागानं करदात्यांना जानेवारीपर्यंत केला 1 लाख कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा. नेपाळमधल्या मधेशी समुदायानं भारत नेपाळ सीमेवरील नाकाबंदी उठवली. पर्यटन विषयक माहिती देणारी बहुभाषी टोल फ्री हेल्पलाईन सेवा सुरू. 1800111363 या क्रमांकावर 12 आंतरराष्ट्रीय भाषात मिळणार माहिती. देशातील नेट न्यूट्रॅलिटी कायम राहणार ट्रायचा निर्णय. कंपन्या इंटरनेट वापरासाठी वेगवेगळा दर आकारू शकणार नाही. पावसाळ्याआधी राज्यातील सर्व जुन्या आणि बोडगळीला आलेल्या इमारतींची पाहणी करण्याचे सर्व महानगरपालिकांना राज्य सरकारचे निर्देश. नेपाळ भारत संबंधात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचं निधन. एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचं श्रीलंकेपुढे 268 धावांचं आव्हान. भारत श्रीलंका क्रिकेट संघात पहिला टी20 क्रिकेट सामना आज पुण्यात होणार.